एक वेळेस जो पैलवान असतो तो आपल्या कोणाला चॅलेंज करतो? वस्तादाला चॅलेंज करतो. व वस्ताद काय सोपा असतो का? शेवटचा डाव वस्ताद हा आपल्याकडे ठेवतो आणि योग्य वेळेस तो आपला डाव टाकतो आणि अहंकारी व्यक्तीला त्या ठिकाणी हरवल्याशिवाय राहत नाही. मग आता आदरणीय पवार साहेबांनी हे इलेक्शन ताब्यात घेतले. आदरणीय पवार साहेब स्वतः या इलेक्शन मध्ये लक्ष देऊन आहेत आणि या येत्या इलेक्शन मध्ये विजय कोणाचा होणार? वस्तादाचा होणार. पण पवार साहेबांची ताकद कोण आहे? पवार कुटुंबीय त्यांची फक्त ताकद आहे असं नाही. पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही. पवार साहेबांचं कुटुंब कोण असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी जनता मधून म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आणि भाजपला हरवण्यासाठी साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं सभा घेत आहेत. आणि पवार साहेबांचं वय ज्यांनी काढले ते कुठे आहेत? कुठे आहेत ते? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बसून राहिलेत. सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करतायत. म्हणजे भाजपने काय केलं? तर त्यांना लोकल नेता बनवलं. लोकल नेता आम्ही हेच सांगत होतो, जे कोणी भाजप बरोबर जातात त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी केला जातो आणि आज तसंच त्यांच्या बाबतीत झालं आहे. बारामती तालुक्यामध्ये काल आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा नारळ तिथं फुटला. मला वाईट वाटलं. तिथं अजितदादांनी काय काय नाही बोलले साहेबांबद्दल. साहेबांनी एक सुद्धा संस्था काढली नाही, हे नाही केलं, ते नाही केलं. मला असं वाटतंय कुठंतरी आता हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे, सामान्य कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे अजितदादांना कुठेतरी टेन्शन आलंय. आणि ते टेन्शन आल्यामुळे भाजपची भाषा ते बोलतायत. 10 दिवसानंतर कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की अजितदादा म्हणतील पवारसाहेब मुख्यमंत्रीच नव्हते, पवारसाहेब कृषी मंत्रीच नव्हते, पवारसाहेब आमदारच नव्हते, पवारसाहेब हे नाही केलं, ते नाही केलं. अहो काय चाललंय? भाजप खोटं बोलतंय तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला. तुम्ही आदरणीय पवारसाहेबांनी काय कार्य केलं, काय काम केलं? लोकांसाठी 60 वर्ष पवारसाहेब झटत आहेत आणि तुम्ही आज बोलता की पवारसाहेबांनी काय केलं? इथं तर मी काय बोलणार नाही. तुम्ही तर इलेक्शन हातात घेतलं. हातात घेतलं का नाही घेतलं? इथं निकाल काय? कमीत कमी किती लीड? किती? 2.5 लाख. अहो तिथं इंदापूर 1 लाख देते, बारामती 1,20,000 देतं, तिथं 2,20,000 झालं. इथं खडकवासला म्हणतं आम्ही कमीत कमी 20,000 देऊ. गेल्या वर्षी ते किती होते? गेल्या वेळेस -60,000. किती पुढे आले? 80,000. मग भोर, मुळशी आणि राजगड या 3 तालुक्यातून काय ठेवली बैल? किती? हो तेच 2.5 लाख सांगितले. थोपटे साहेबांना मी विचारतो, त्यांचं कार्य इथं खूप मोठं आहे, शिवसेनेची ताकद मोठी आहे. संग्राम भाऊ कितीची लीड पकडायची? बर, भोर तालुक्यातून 50,000 लीड, मुळशी तालुक्यातून किती आहे? किती आहे? चला जाऊ द्या, 50 तरी द्या, काय हरकत नाही. मग सुप्रियाताई किती लीडली निवडून येणार? कमीत कमी 4 लाख मतांनी सुप्रियाताई निवडून येणार हे मी तुम्हाला आज इथं सांगतो. आणि चौथा उमेदवार रायगडला आहे. काळजी करू नका, पवार साहेब आज तिथं प्रचार करतात, 100% पडणार आहे त्यांचा. म्हणजे त्यांना किती किती निवडून येणार? त्यांना किती? 0. कोणाच्या नादी लागले ते? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. कसा कसं असतं सगळं? तसंच असतं, तसंच. त्यांना 0 उमेदवार त्यांचे तिथं निवडून येणार आहे.